नमस्कार मी प्रसन्न जोशी लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य आणि इथलं राजकारण एक पुरोगामी राजकारण आपला महान वारसा वगैरे आपला सांगितला जातो पण सगळ्यांना माहिती आहे कोणी बोलून दाखवलं नसलं तरी की महाराष्ट्रातल्या राजकारणाला जातीय वास्तवाचं एक पदर आहे एक त्याची कडा आहे जी कधीच विचारली कधीच ती विसरली गेलेली नाही इथे जेव्हा जेव्हा कुठलाही मराठेतर मुख्यमंत्री झाला तेव्हा तेव्हा आक्षेप नोंदवले गेलेले आहेत हे वास्तव आहे अगदी पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या वेळीसुद्धा राज्य मराठ्यांचं का मराठींचा असा प्रश्न उपस्थित झाला होता तिथपासून ते आतापर्यंत मुख्यमंत्रीपदी कोणी का असेनात पण सत्तेचं राज्य शकट ज्याला म्हणतात ते मात्र मराठ्यांच्या हाती राहिलं पाहिजे अशी व्यवस्था कायम ठेवण्यात आली आणि त्याला स्वाभाविक कारणं पण होती कारण शक्तिशाली असा साधन संपत्ती असू शकणारा ज्याच्याकडे जमीन किंवा अन्य साधन संपत्ती आहे आणि रूल करणे राज्य करण्याचा ज्यांचा इतिहास आहे असा हा एक वर्ग आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे मराठा समाजाच्या राज्याच्या सत्ताकांक्षा नेहमीच मोठ्या होत्या मात्र आतापर्यंत लोकशाही मार्गाने पुढे येणारा या जाती समूहाला मधल्या काळामध्ये मात्र वंचित असल्याचं एक वास्तव हो त्यांना जाणवायला लागलं त्याच्यातून मराठा मोर्चे समोर आले आणि आता त्या मराठा मोर्चांची निलेश पुढची परिणिती येते जी आता आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे या मोर्चातून तयार झालेले जे लोकांचा लो आक्रमकपणा होता सगळा तो लोट सगळा आपल्या नावेमध्ये भरून घेण्यासाठी ते वारं आपल्या शिडामध्ये भरून घेण्यासाठी आता राजकीय पक्ष उभे राहतात मुख्यतः राजकीय पक्ष उभे राहण्यामागचं कारण आहे हा मोर्चा म्हणजे अराजकीय अशी ज्यांनी वल्गना केली त्याच नेते आता स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी म्हणून राजकीय पक्षांचा आसरा घेतात स्वतः राजकीय पक्ष काढतायत तर कुणी राजकीय पक्षांबरोबर सामील होत आहेत आणि या माध्यमातून जो सर्वसामान्य मराठ्यांचा प्रश्न घेऊन म्हणून रस्त्यावर उतरला होता त्यातून जो एक जनतेचा रेटा एक दबाव तयार झाला होता या दबावाचं राजकारण करून तो दबाव आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न जो आहे तो एका वर्गाने चालवलाय आणि त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे अनेक झेंडे जातीचे आणि हेच जातीच्या नावावरचे झेंडे सुद्धा नव्हते अशातला भाग नाही विविध परिषदा विविध संघटनांच्या निमित्तानं जातीय संघटन होतच पण त्याला राजकीय स्वरूप येण्याची मात्र एक क्रांतिकारी घटना मराठा पक्षांच्या संघटनांच्या पक्षांच्या माध्यमातून आता बघायला मिळते तोच आपली चर्चेचा भाग आहे ज्यावर बोलणार होतो आपण कोणते मुद्दे घेऊन चर्चा पुढे जाईल बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठ्यांचा अजेंडा घेतलेले नवे पक्ष यशस्वी होतील का मराठा मोर्चांचं वारं या पक्षांना शिडामध्ये भरता येईल का आपापल्या या पक्षांमुळे प्रस्तावित पक्षांची मराठा मतं घटतील का वोट बँक हलेल का जाती अस्मितेचे राजकीय पक्ष लोकशाहीत योग्य आहेत का आणि आतापर्यंत पडद्याआडचं मराठा राजकारण आता उघड होणार आहे का उघड झालंय आहे का जर का तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती ॲट जा द रेट जय महाराष्ट्र एनवरती आपला प्रश्न आहे मराठा मोर्चामुळे उदयास आलेल्या राजकीय पक्षांना सर्व समाजाचा पाठिंबा मिळेल का जरूर व्यक्त व्हा चर्चेला आपण आपल्यासोबत सामील होत आहेत त्या त्या पक्षांचे मान्यवर जे नवीन पक्षात आलेले आहेत विकास पाटील आहेत कार्याध्यक्ष राष्ट्रीय मराठा पार्टीचे ते कार्याध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत त्यांच्या शेजारी आहेत ॲडव्होकेट उदय अमोलकर भारतीय संग्राम परिषदेचे सचिव आहेत अमोलकरजी भारतीय संग्राम परिषद आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवसंग्रामचं हे आता राजकीय पक्षाचं स्वरूप आहे विनायक मेटेंचं शिवसंग्राम शिवसंग्रामचं आता राजकीय पक्ष म्हणजे भारतीय संग्राम परिषद पुण्याहून आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर संभाजी ब्रिगेड संघटना होती आता तिचं एका पूर्ण राजकीय पक्षात रूपांतर झालेलं आहे त्यांच्याशी जरी बी जी कोळसे पाटील सर दिसत आहेत जे न्यायमूर्ती तर आहेतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत सुद्धा आहेत पण मराठा समाजामध्ये सुद्धा त्यांना मांडणारा एक वर्ग आहे आणि आपल्यासोबत आहेत योगेश कुटे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सगळ्यांचं स्वागत मी पहिल्यांदा पक्षाची मंडळी त्यांना आधी पहिल्यांदा बोलतो करूया त्यांचं म्हणणं तर ऐकून घेऊयात मी विकास पाटलांपासून सुरुवात करतो विकास पाटीलची काय भूमिका आहे या राष्ट्रीय मराठा पार्टीच्या स्थापनेमागे सर्वप्रथम मला क्लिअर करायचं आहे की आपली लोकशाही आहे घटनेनुसार लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मागण्या मान्य करून घेण्यासाठी राजकीय पक्ष असणं आवश्यक आहे नुसतं संघटनामधून मान्य केल्या जाऊ शकत नाहीत जोपर्यंत प्रस्थापित पक्ष आहेत जे चार पक्ष आज महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याने आळीपाळीनं सत्ता उपभोगलेली आहे बरोबर पण एका मोठ्या समाजाला आज पंचाळीस पन्नास टक्के जो समाज आज महाराष्ट्रामध्ये आहे त्या एका मोठ्या समाजाला असं वाटतंय की आपल्यावर अन्याय झालेला आहे आपण दुर्लक्षित राहिलेलो आहोत आपल्याला उपेक्षित जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेला आहे आपला उपयोग करून घेतलेला आहे तर त्यावेळेस जोपर्यंत या प्रस्थापित पक्षाची मतं खेचली जाणार नाहीत जोपर्यंत या प्रस्थापित पक्षाची उमेदवार पाडले जाणार नाहीत तोपर्यंत या समाजाच्या मागण्याकडे प्रस्थापित पक्ष दुर्लक्षच करत राहणार आहेत फक्त आश्वासनं देत राहणार आहेत याच्याशिवाय काही करू शकणार नाहीत त्यामुळे गरज होतीच आज महाराष्ट्रातल्या शेकडो हजारो मराठा वेगळ्या नावाने संघटना आहेत त्याने अभूतपूर्व आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे नोंद झालेले आहेत असे मोर्चे काढले पुण्यासारख्या ठिकाणी ज्याची लोकसंख्या चाळीस लाख नाही पोलिसाचा आकडा हे बेचाळीस लाख लोक त्या दिवशी रस्त्यावर होते तर ह्या सर्व संघटनाचे यश आहे पण काय झालं हो? आतापर्यंत काहीच झालेलं नाही चार महिने झालं कंटिन्युअस मोर्चे निघतात अजूनही तालुका तालुक्या तालु ठिकाणी मोर्चा निघतात उमरग्याला मोर्चा निघाला उमरग्याची लोकसंख्या आहे किती पण एक लाखाच्या वरती मोर्चामध्ये लोक सामील झाले होते तरी सुद्धा सरकार हलत मौ नाहीये कुठलाही निर्णय घेतला जात नाहीये फक्त आश्वासन देतात मुख्यमंत्री जातात मोर्चे हे नेहमीच शासनाच्या विरोधात असतात मोर्चे हे नेहमीच जे शासन आहेत त्या शासनाकडेच मागण्या मागितल्या जातात पण मुख्यमंत्री जसं काय मोर्चे मोर्चा स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री जात आहेत काही हरकत नाही मोर्चाची मागणी सुद्धा मोर्चा उद्योग आम्हाला माहिती आहे महिन्या महिने आम्ही कव्हर केला इतके महिने चालू असताना तुमचं राष्ट्रीय मराठा पार्टी यामध्ये काय सोल्युशन ऑफर करते नाही मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय आहेत तुम्ही असा दावा करताय की मोर्चा राजकीय रूप म्हणजे तुमची पार्टी आहे असा तुमचा दावा आहे म्हणजे सगळे महाराष्ट्रातले मोर्चे तुमच्या मागे उभे राहिलेत असा तुमचा दावा आहे कुठलाही राजकीय पक्ष निर्माण होण्यासाठी पार्श्वभूमी एकतर तयार करावी लागते किंवा पार्श्वभूमी तयार होते म्हणजे आपण जर पाहिलं मनसे तयार झाला कारण त्यांच्यावर ग्रहकला अन्याय झाला असं झालं राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाला त्यांनी परराष्ट्र वगैरे हा मुद्दा घेऊन पक्ष तयार झाला तर एक पार्श्वभूमी तयार झालेली आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे बर समाज हा दुर्लक्षित राहिलेला आहे आम्ही समाजाचे घटक आहोत ठीक आहे तर त्याला कुठेतरी लोकशाही मार्गाने वाचा फोडण्यासाठी निर्माण ठीक आहे मी विकास पाटलांच्या नंतर उदय अमोलकरांकडे जातो अमोलकरजी इकडे एवढी मोठी चांगली संघटना होती तिचं काम सुद्धा सुरू आहे तुम्हीच लावून धरलेल्या मागणीचं रूपांतर आता शिवस्मारकाच्या निमित्ताने होत आहेत स्वतः मेटेजी आता सत्ता सत्तेमध्ये आहेत मंत्रीपद नसेल पण आमदार आहेत आणि सत्तेमध्ये आहेत तरी सुद्धा वेगळा पक्ष कशासाठी असं आहे की गेले पंधरा वर्ष शिवसंग्राम वेगवेगळे सामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न घेऊन देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर जात आंदोलन झाली वेगवेगळ्या स्वरूपाची परंतु शिव शिवसंग्रामला अचानक स्वप्न पडलं नाही की आता लगेच निवडणुका आल्यात आपला राजकीय पक्ष निर्माण करावा दोन हजार पंधराला दिल्लीमध्ये भारतीय संग्राम परिषद या पक्षाचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये आपण काही काळापूर्वी केलं ते आणि मग असं म्हणाल की मग आता राजकीय पक्ष कशाला पाहिजे तर शिवसंग्राम संघटना ही चालू राहणार यापुढेही त्यांचं राजकीय काम जे आहे ते चालू ठेवणार केवळ एक मात्र या मराठा मोर्चा नंतर इतर समाज किंवा काही लोकांनी ठरवून मराठा समाजाला वेगळं पाडायचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाज हा इतर अठरा पकड जाती आणि बाला, बाला बाल बलुदेव दा, त्यांच्या सोबतच राहिलेला आहे त्यांच्या पुढे या देखील सोबत राहणार आणि महाराष्ट्राची जी अस्मिता आहे ही सर्व एकत्र राहून काम करतात ह्या नवीन पक्षाचं काम राहणार आहे सर्व समाजांना सोबत घेऊन या महाराष्ट्राची अस्मिता टिकवून बर मी पुण्याला जातो पुण्याला विकास पासलकर सुद्धा आहेत पासलकर जी संभाजी ब्रिगेड सुद्धा एक ताकदवान संघटना म्हणून पुढे आली आणि खरं तर तुम्ही ज्या कुटुंब समूहातून येता म्हणजे मूळ मराठा सेवा संघ त्याची एक शाखा म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि दुसरी राजकीय शाखा म्हणजे शिवराज्य पक्ष असता असं असताना संभाजी ब्रिगेडलाच राजकीय पक्षात परावर्तित करायचं काय कारण काय प्रसन्न जे hmm. गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये समाजकारणाचं काम करत hmm. आहे आणि त्याच्यामधील ज्या पाच पंचसूत्रे आहेत मराठा सेवा संघाच्या त्याच्यामधील एक राजसत्ता एक पंचसूत्रे मध्ये एक आहे oh. आणि त्यामुळे मराठा सेवा संघाने आणि संभाजी ब्रिगेडनी सामाजिक काम करत असताना शिवराज्याचा प्रयोग केलेला होता hmm. शिवराज्याचा प्रयोग करत असताना त्यामध्ये कार्यकर्ते जे संभाजी ब्रिगेडमध्ये तरुण कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळ आहे आणि मग शिवराज्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांनी त्यावेळेस संभाजी ब्रिगेड आपापलं संघटन वाढीस वाड़, कसं लागेल या पद्धतीने पाहिलं मग मा महाराष्ट्रातील आरक्षणाचे आंदोलन असू द्यात किंवा बाकी सामाजिक विषय असू द्यात एका विशिष्ट टप्प्यावरती लक्षात आलं की शिवराज्याला समाजामधून पाहिजे तेवढा पाठिंबा मिळत नाहीये बरं आणि मग त्यानंतर जी, जी मताची टक्केवारी लागते त्या त्या मध्ये शिवराज्य हे बसलं गेलेलं नाहीये राज्यभर निवडणुकांचा प्रयोग केला गेला विधानसभेला केला गेला लोकसभेला प्रयोग केला गेला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्या पद्धतीने ती मताची टक्केवारी न बसल्यानंतर बर निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिवराज्याच्या रजिस्ट्रेशनच्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या बरं आणि मग मा त्यानंतर मागच्या वर्षी दोन हजार पंधरा सोळा या वर्षी सांगलीमध्ये संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन झालं आणि समाजामधून एक तरुण मुलांची खूप मोठी फौज निर्माण होत असताना कार्यकर्ता तयार केला जातो तो एका टप्प्यावरती गेल्यानंतर त्याला मग या राज्यामधील जे प्राबल्यवाले जे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये त्याला निमंत्रण येतात किंवा त्याला महत्वाकांक्षा निर्माण होती आणि मग अशा पद्धतीने तो मग प्रचलित पक्षांमध्ये तो कार्य करता जातो या निमित्ताने गेल्या पंधरा सोळाच्या अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आवाहन केलं की संभाजी ब्रिगेडने आता या मैदानात उतरावं ही राजकीय जी फळे आहे ती संभाजी ब्रिगेडला जर त्यामध्ये जर काम करता आलं तर त्यांनी समाजाचे प्रत्येक रस्त्यावरती उतरून सोडवत असताना राजकीय सुद्धा त्या ठिकाणी पाऊल उचललं पाहिजे बर आणि अशा पद्धतीने मग त्या ठिकाणी ठीक आहे पासलकरजी मला एक पार्श्वभूमी पासलकरजी मला पार्श्वभूमी लक्षात आली मी पुन्हा पुन्हा येतो तुमच्याकडे मला बेसिक लाईन लक्षात आली तुमच्या सगळ्या तिन्ही मान्यवरांची मला बेसिक लाईन लक्षात आली मी बीजी कोळसे पाटलांकडे जातो कोळसे पाटीलजी जनरली एखादा पक्ष तयार होतो नंतर त्याचे फ्रॅक्शन तयार होतात काँग्रेसचा राष्ट्रवादी होतो शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी होतो इथे निर्मितीमध्येच चार मराठा पक्ष तयार झालेले आहेत म्हणजे मराठा मोर्चानंतर खरं तर एक नेतृत्व उभं अपेक्षित असताना आता डायरेक्ट चार आउटफिट्स तयार झालेले आहेत याकडे तुम्ही कसं बघता आणि ह्या असा प्रामुख्यानं समाजाधारित राजकीय पक्षाची यशस्वीता तुम्ही कशी पाहता सर्वप्रथम आपण प्रसन्न या नवीन सगळ्या पक्षांना लोकशाही त्यांनी सांगितलं आता त्याप्रमाणे सगळ्यांना आपण शुभ चिंतू त्यांचं भलं चिंतू आणि ते लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचा हक्क आहे म्हणून त्यांनी तो ग बजावलेला आहे हा हक्क बजावताना ही सगळी मंडळी आणि सगळे देशातले पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हो छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडासा जो साधारणपणे आपल्या पुढे येत नाही तो इतिहास जरा आपण बघितला तर बुद्ध धर्माचा पाडाव झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी जन्माला येईपर्यंत म्हणजे राज्याला येईपर्यंत सातशे आठशे वर्ष या देशात मनुस्मृतीचं राज्य होतं आणि छत्रपती शिवाजीने पहिल्यांदा मनुस्मृतीला धक्का दिला ज्यांना पद कायद्याने बंद होते त्यांना पदं दिली ज्यांच्या होते त्यांना तलवारी दिल्या आणि सर्व समावेशक असं राज्य स्थापन केलं शेतीप्रधान सर्वसमावेशक आणि ते करत असताना त्यांनी काही जात पात धर्म काही बघितलेलं नाही आम्ही सगळे छत्रपती शिवाजीचं नाव घेतो हे जे सगळे आता मोर्चे निघाले त्यावेळी मी म्हणत होतो की या मोर्चाची वैचारिक बैठक कुठली आहे बर मी एकच प्रसंग सांगतो की मी अमरावती नागपूरला प्रवास करत होतो आणि मला काही अमरावतीचे ज्यांनी तो मोर्चा आम्ही आर्किटेक्ट होतो अमरावती अमरावतीचे मोर्चासाठी म्हटले आणि मी म्हटले इकडे कसे आलात वगैरे आणि मी हे तुम्हाला जे बोलला तेच बोललो की आपली वैचारिक बैठक काय आपला हेतू काय आपण कशा करता मोर्चा काढला वगैरे ते म्हणले की आम्हाला शिकू नका झालं मी गप बसलो आणि नंतर म्हटलं तुम्ही इकडे कसे आलात माझ्या ड्रायव्हरला चहा प्यायचा होता ते तुकडोजी महाराजांच्या गावात म्हणून मला पुढे जायचं होतं विमानाला तर मी त्यांना विचारलं तुम्ही कसे आलात तर म्हणजे गडकरी आलेत आणि गडकरींना भेटायला मी आलेलो त्यामुळे त्या अमरावतीच्या मोर्चाचे आर्किटेक्ट कोण होते बरं गडकरींची भक्त होते आणि ते असं म्हटले आमचं सरकार विरुद्ध आंदोलन काय पाहता येते पण तुम्ही काय यातून तेच सांगतो मी तुम्हाला की मी असं पाहतोय की हे सगळ्या मराठ्याचे एकत्र आले मी अनेक वेळा मांडलं की सामान्य मराठा त्रस्त आहे तो स्वतःला बघतो तो तुम्ही त्याला खलनायक करता त्या पाटलाला शिवाय देता त्या पाटलावर अन्याचा अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्यात आर्थिक परिस्थिती डबगायला आली आहे त्याची शेती तुमच्या ताब्यात आहे म्हणजे भांडवलदारांच्या कारण सगळे बी बियाणे त्यांचं आहे माल तो सगळीकडून कोंडीत आहे तेव्हा त्याला ते जर कोणी असं म्हणेल की तुम्ही सगळे एकत्र आता आपण असं करू शकतो आपला फायदा होऊ शकतो म्हणून तो बिचारा पदर मोड रोजगार सोडून या सगळ्या मोर्चा सामील झाला या मोर्चामध्ये जेव्हा आर एस चे लोक सामील आहेत शिवसेनेचे लोक सामील आहेत सगळ्या पक्षाचे नेते सामील आहेत आणि हा मोर्चा निघतो बरं त्यामुळे या मोर्चाला दिशा होती का आणि ज्यांच्या त्या मागण्या होत्या त्या सुद्धा आता आपण रिपीट करण्याची गरज नाही त्या मागण्या जिथे कायद्याने मंजूर होऊ शकत नव्हत्या अशा मागण्या नाही पण मग आता राजकीय मोर्चा पोळसे पाटील जी मोर्चाला कदाचित चेहरा नव्हता नेतृत्व नव्हतं पण आता एक नीट सुप्रतिष्ठित घटनेवर आधारित राजकीय पक्ष तयार झाले त्यांच्याकडनं तुम्हाला आशा नाही वाटत मी सांगतो ना तुम्हाला की त्यांना अजूनही वेळ गेलेली नाही ज्यांनी ज्यांनी पक्ष काढलेत त्यांच्या नेत्यांनी इक्वल लेवल बसून अजून सगळा मराठा समाज त्याची कशी मिळवतात चार विरुद्ध कशी वर्ष पाटील पाहिजे पाटील साहेब तुम्ही तुम्ही न्यायाधीश म्हणून निवृत्त न्यायाधीश आहात सुप्रीम कोर्टानं नुकताच एक निकाल दिला की जातीच्या धर्माच्या आधारावर तुम्हाला कोणतंही राजकारण करता येणार नाही आणि अशा परिस्थिती जातीच्या नावावर जर हे पक्ष स्थापन होत असतील तर मुळात त्यांना संविधानिक म्हणायचं का आणि येत्या काळामध्ये जर हे राजकीय प्रक्रियेमध्ये उतरले तर हे न्यायालयीन कक्षेत अडकणार नाहीत का तुम्ही दोघही तुम्हाला माहितीये आपण चर्चा केलेली आहे तुम्ही माझी लिंक तोडताय बर बोला मी लाईनवर येत होतो बरं बर कुठे कुठही धर्माच्या आणि जातीच्या नावावर कुठेही राष्ट्र किंवा पक्ष स्थापन होऊन त्याला कधी यश मिळालेलं नाही परंतु आज पक्षे छोड़े छोड़े पक्षे ना ना हो हो हे सगळे पक्ष छोटे छोटे पक्ष जातीच्या नावावर म्हणा छत्रपती शिवाजी नावावर जर स्थापन होत असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही ते सगळे एकत्र येऊन राजकारण करू शकतात असं माझं म्हणणं होतं बरं आणि हे राजकारण झालं बरं किंवा करायचा प्रयत्न केला बरं तर आमचे सगळ्यात महत्वाचे मित्र आहेत संघ त्यांना पाहिजे जी, जी जात सर्वात मोठी आहे त्या जातीमध्ये विभागणी कशी होईल जर सर्वात संख्येने मोठी जात आहे मिनिट फक्त द्या मधुलिम यांनी मला नव्वद साली सांगितलं होतं मी एक विषय घेऊन भांडत होतो आणि माझ्या जजमेंटवर त्याचा कायदा झाला तेव्हा ते म्हटले की मराठ्यांचा हा गुण आहे की त्यांना समाजाचं कल्याण करावं वाटतं त्यांना लिडरशिप आहे त्यांना लीडरशिपचे क्वालिटीज आहेत संख्येने मोठी जात आहे देशात इतकी मोठी जात संख्येने दुसरी कुठली नाही ते मुंबई दिल्ली रूल करू शकतात पण त्यांची लिडरशिप फार डिसऑनेट आहे हे मधुली त्यावेळेचं वाक्य होत मी ते कोट करून मराठ्यांना सांगितलं की तुम्ही सगळे एकत्र या आम्ही सगळे भाऊ भाऊ म्हणून सगळे एकत्र येऊ शकतो आणि सर्व समावेशक इतर जातींना बरोबर घ्या आमचा पहिल्यापासून मुद्दा आहे बरं बाकी आम्ही कधी त्या त्यांची जे बाकीचे मागण्या आहेत अॅट्रॉसिटी वगैरे हो कधी पडलो नाही बरं तेव्हा आम्हाला अजूनही अशी विनंती करायची तुमच्या माध्यमातून किंवा सगळ्या पक्षांना की अजूनही वेळ गेली नाही पण ने। कोळसे पाटील साहेब काढले परत तुम्हाला देल ट्रॅकवर आणतो माझा जो प्रश्न होता की मुळात न्यायालयीन कक्षमध्ये जातीवर आधारलेले हे पक्ष टिकू शकतील का आणि हे जातीचं राजकारण निवडणुकांच्या माध्यमातून आता त्यांना जर मान्यता मिळालेली आहे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर त्या रजिस्ट्रेशन त्यांनी जर असं लिहिलं असेल तरी पक्ष रजिस्टर झाले असतील बरं आता मीच माझा पक्ष किती वर्षाचा मी लोकशासन आंदोलन पक्ष काढलेला आहे बरं लोकशासन आंदोलन पार्टी असा पक्ष आहे आम्ही धर्म घेतलेला नाही आणि सर्व जाती धर्मातल्या गरिबांनी एकत्र यावं कारण सगळ्या सगळ्या पक्षात धनदांडगी आहेत सगळ्या जातीत धनदांडगी आहेत सगळ्या धर्मात धनदांडगी आहेत आणि त्यांनी देशाची व्यवस्था पोखरलेली आहे बरं त्यामुळे सर्व जाती धर्मातील गरिबांनी एकत्र यावं आमचा प्रयत्न आहे ठीक आहे त्या प्रयत्नामध्ये हे जर सगळे लोक सामील झाले हो नाही कोळसे पाटील जी ते तसे सामील होणार नाही म्हणून त्यांच्या वेगळ्या संघटना म्हणजे आपण आता प्रॅक्टिकल बोलूयात म्हणजे लोकशक्ती आंदोलन पार्टी बरोबर बाकीच्या संघटना का ये काय येत नाहीत हे पक्ष एकत्र येऊन एक, एक पक्ष का नाही स्थापन करत या आता लॉजिकला अर्थ नाही कारण मुळात ते वेगळे झालेले त्यामागे त्यांची एक दृष्टी आहे मी आता योगेश कुटेंकडे माझा हाच नेमका प्रश्न घेऊन जातो योगेश कुटेजी मोर्चाच्या वेळी खूप कौतुकाने म्हटलं जात होतं मोर्चाला चेहरा नाही मोर्चाला नेतृत्व नाही एकच नेतृत्व ते म्हणजे छत्रपती शिवराय आज हे पक्ष वेगवेगळे तयार होत असताना या नवीन महाराष्ट्राच्या नवीन राजकीय एक नवीन खेळ मांडला जातो एक नवीन पाठ मांडला जातो याकडे तुम्ही कसं बघता प्रसाद सगळ्यात पहिल्यांदा जे कोळसे पाटलांनी सांगितलं की सर्वांनी एकत्र यावं एकत्र पक्ष स्थापन करावा आणि काय लोकशाहीमध्ये अधिकार आहे या सर्व या चारही पक्षांच्या स्थापनेमागे सगळ्यात महत्वाचं जे आहे ती आहे वैयक्तिक महत्वाकांक्षा आपण एक प्रॅक्टिकली तुम्ही जे बोला प्रॅक्टिकल त्याचं उत्तर हेच आहे की या नेत्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा जागृत झालेली आहे मराठा समाजाच्या वतीनं जे लाखोंचे मोर्चे निघाले त्याचं क्रेडिट किंवा त्याचं एक प्रकारे मतांमध्ये रुपांतर कसं करता येऊ शकेल याचा ते प्रयत्न करतायत हा प्रयत्न यशस्वी ठरू शकेल पण या मोर्चा पाठीमागे आपली शक्ती होती आता या आपल्या शक्तीचं रुपांतर हो। मतांमध्ये करता येऊ शकेल का हा त्यांचा प्रयत्न आहे आता हा आता हे योग्य अयोग्य जातीवर मागणं न मागणं हा पुन्हा चर्चेचा मुद्दा आहे पण मला वाटतं यांची जी काय एका आणि याला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जे ज्या आरक्षणाच्या आंदोलनाचे छत्रपती संभाजीराजे जे काही काळापूर्वी नेते होते ते छत्रपती जे नेते आहेत त्या त्या छत्रपतीला भाजपनं पळवलं अशी या सगळ्या संघटनांची एक प्रकारे आता एक त्या प्रकारे बांधणी करतायत आणि मग जर छत्रपती जर जर हा जर जर छत्रपती संभाजीराजे जर खासदार होऊ शकतात तर आपण आमदार आपण खासदार आपण एखादी जिल्हा परिषद का ताब्यात ठेवू शकू नये ही जी महत्वाकांक्षा जी जागृत करायचं काम जे संभाजी राजांच्या खासदारकीनं झालेलं आहे आणि त्याला मराठा मोर्चांच्या एक एक ताकदीचं एक त्याला त्याला काय म्हणूया प्रत्यक्ष रूप त्याने दिसलेलं आहे आणि या दोन मुद्द्यांच्या आधारे आता मला वाटतं ही मंडळी प्रयत्न करत असावीत असं एक माझं अनुमान आहे आणि त्यातूनच मग आणि पुन्हा या मराठा संघटनाचं हे देखील रिपब्लिकन पक्षासारखंच आहे पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ही नेते मंडळी एका विशिष्ट कॉसाठी एकत्र येतात मात्र त्यांचं एकमेकांशी कधी पटत नाही मराठा महासंघाच्या अनेक शाखा आहेत या मराठा मराठा ज्या पार्टी ज्या निघतील त्याच्या देखील अशा अनेक फुटी आपल्याला पुढे पाहावयास मिळतील जे सगळे मराठा सेवा संघाचे जे, जे कार्यकर्ते होते तेच आज इकडे तिकडे विखुरलेले आहेत त्यांचं कोणाशी वरिष्ठांशी भांडण झालेलं आहे कधी कोणाचे क्रेडिटवरने फाटलेलं आहे कधी कोणाच्या अधिकार शैलीवरने फाटलेलं आहे आणि ही जी सगळी पार्श्वभूमी आहे आणि मग या या पार्श्वभूमीमुळेच हे मराठा नेत्यांना असं वाटतंय की आता आपण एक महाराष्ट्रामध्ये आपण रुजू काय एक नवीन आपण विचारसरणी मांडू हे मांडू पण कोळसे पाटील जसं म्हणाले तसं कोणत्याही धर्माच्या आधारे किंवा जातीच्या आधारे एका पक्षाला इथे सत्ता मिळणं दुरापास्त आहे मात्र यांची जी लढाई दिसते आहे मला आता तरी ती एखाद्या छत्रपती संभाजी राजे सारख्या एखाद्या सत्तेच्या तुकड्यासाठी असावी आणि जे आतापर्यंत मराठा संघटनांच्या नेत्यांनी जे केलेलं आहे तेच यातन होईल असा धोका ठीक आहे इथे मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे ब्रेकच्या नंतर काही टोक आणायचा प्रयत्न करूया चर्चेला एक उघड आहे किमान सगळ्या विविध प्रकारच्या शासकीय अहवालांची जर का गोळा बेरीज केली तर साधारणपणे सदतीस ते अडतीस सदतीस ते चाळीस टक्क्यांच्या आसपास मराठा समाजाची संख्या आहे ज्याच्याबद्दल सगळ्या जाती धर्मियांना मान्यता आहे की एवढी लोकसंख्या आहे हा फार मोठा गट आहे कुठेही जर का जर का पूर्ण शिफ्ट होऊ लागला सदतीस पैकी दहा पाच टक्के सुद्धा इकडचे तिकडे झाले तर राजकारण बदलू शकतं त्यामुळे अतिशय विचारपूर्वक या पक्षांची आखणी झालेली आहे आपण आता प्रॅक्टिकल प्रश्न विचारणार आहोत एक तुम्हाला किती जणांचा पाठिंबा मिळू शकतो दोन सगळ्याच्या सगळ्या जागा तुम्हाला मिळणार आहेत मग तुमचा नॅचरल अलाय कोण असणार आहे ब्रेक नंतर हे प्रश्न पाहत राह जय महाराष्ट्र